नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमेश डोंगरे, तुमचं नोकरी सुमेशवर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। ही जी अपडेट आहे पोलीस भरती 2022 याबाबतची, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। तर मित्रांनो, पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला 2 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी चालक पदाची मैदानी चाचणी दिलेली होती त्यांचा हा कटऑफ लावण्यात आलेला आहे। हा कटऑफ मित्रांनो मीरा भाईंदर या ठिकाणचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कमिशनर ऑफ पोलीस मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणचा कट ऑफ लागलेला आहे। तर बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रुटमेंट 2021, ठीक आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी मीरा भाईंदर या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल या पदाची मैदानी चाचणी दिलेली होती, चालक या पदाची, त्यांचा निकाल लावण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे जे विद्यार्थी आहे कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेले आहे। ठिकाणी पाहू शकता रिझल्ट फॉर मोटर ड्रायव्हिंग स्किल्स टेस्ट, ठीक आहे। हे स्किल टेस्टसाठी म्हणजे चालकच्या कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेले आहे। तर हा जो निकाल मित्रांनो तुम्हाला कास्टनुसार पाहावा लागेल, कॅटेगरीनुसार पाहावा लागेल, ठीक आहे। ओपन कॅटेगरी, तर तुम्ही यामध्ये पाहू शकता कट ऑफ कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी 50 पैकी 50 मार्क मिळालेले यामध्ये। तर नंतर आहे SC कॅटेगरी, ठीक आहे। SC कॅटेगरीमध्ये पाहू शकता तुम्ही 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे। नंतर ST कॅटेगरी, ST कॅटेगरीमध्ये एकूण 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे। नंतर VGA कॅटेगरी, VGA कॅटेगरीमध्ये 11 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे कौशल्य चाचणीसाठी ड्रायव्हर चालकच्या, ठीक आहे। नंतर NTB मध्ये 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे कौशल्य चाचणीसाठी। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी मार्क्स पण पाहू शकता। बघा, या ठिकाणी 39 विद्यार्थी निवडण्यात आलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्याला कौशल्य चाचणीमध्ये 37-38 मार्क्स मिळालेले आहे त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली नाही आहे। मित्रांनो, म्हणजे हा निकाल एवढा महत्त्वाचा आहे, तुमच्या लक्षात येईल। मैदानी चाचणीमध्ये 25 मार्क मिळवणे महत्त्वाचं नाही, तर तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये येईल एवढे तरी मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळवणे गरजेचं आहे। पहा मित्रांनो, NTB कॅटेगरी आहे आणि NTB कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याला 39 मार्क्स मिळालेले आहेत तोच विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहे। म्हणजे 38-37 विद्यार्थी या ठिकाणी कौशल्य चाचणीसाठी पात्र झालेले नाही आहे, म्हणजे तुम्हाला यामध्ये पण मेरिट मिळवणे गरजेचं आहे। OBC कॅटेगरी बघा, 31 विद्यार्थी निवडलेला आहे, 20 विद्यार्थी निवडलेले OBCचे। तर EWS कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याला 37 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळालेले आहे त्यांचीच निवड या ठिकाणी स्किल टेस्टसाठी केलेली आहे, ठीक आहे। मित्रांनो, संपूर्ण निकाल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर या विद्यार्थ्याची चालक पदाची कौशल्य चाचणी आहे 2 किंवा 3 दिवसात होऊ शकते, तरी संबंधित विद्यार्थ्यांनी बरोबर वेबसाईटला भेट देत राहायचं, ठीक आहे। तर हा निकाल पाहिल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आलेली असेलच की तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये 25 किंवा 26 किंवा 27 मार्क मिळून फायदा नाही, तर तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये पण मेरिट येणे गरजेचं आहे, ठीक आहे। तर 50% मार्क मिळून भागणार नाही, तर तुम्हाला या ठिकाणी मेरिटमध्ये येणे पण गरजेचं आहे, ठीक आहे। मित्रांनो, तर हे PDF पाहण्यासाठी तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। किंवा इंस्टाग्रामला फॉलो करून SMS करायचा, मी संपूर्ण PDF तुम्हाला त्या ठिकाणी सेंड करून टाकेल। इंस्टाग्रामची लिंक आणि टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे, ठीक आहे। मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।